बालभारती पाठ 18 संत एकनाथ। गोदावरीच्या काठी पैठण नावाचा एक गाव आहे। तेथे एक थोर संत होऊन गेले। त्यांचे नाव एकनाथ महाराज। ते सर्वांशी सारख्याच प्रेमाने वागत। पशु पक्षी माणसे ही सारी देवाचीच लेकरे असे त्यांना वाटत असे। एकदा महाराज काशीहून गंगेची कावड घेऊन रामेश्वराला जात होते। त्यांचा शिष्य उद्धव व इतर मंडळी त्यांच्याबरोबर होती। हे सारेजण मजल दर मजल करीत रामेश्वराजवळ पोहोचले। आता रामेश्वर काही फारसे दूर नव्हते। आता नाथ लवकरच रामेश्वरास पोहोचतील। तेथे जाताच रामेश्वराला गंगाजळाने अभिषेक करतील। सगळ्यांची यात्रा पुरी होईल या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। ते उन्हाळ्याचे दिवस होते। दुपारची वेळ होती। ऊन मी म्हणत होते। आजूबाजूला रखरखीत वाळवंट पसरलेले होते। अशा त्या वाळवंटात एक गाढव तडफडत असलेले नाथांना दिसले। ते तहानेने व्याकुळ झालेले होते। त्या वाळवंटात त्याला पाणी कुठून मिळणार? महाराजांना त्याची दया आली। त्याची तडफड त्यांना पाहावेना। ते लगेच त्याच्याजवळ गेले। त्यांनी खांद्यावरील कावड खाली ठेवली। कावडीतील गंगाजळाने रामेश्वराला ते अभिषेक करणार होते। तेच गंगाजळ त्यांनी त्या तडफडणाऱ्या मुक्या प्राण्याला मोठ्या मायेने पाजले। गाढवाची तहान भागली। त्याला हुशारी वाटू लागली। ते उठून उभे राहिले। महाराजांना ते पाहून किती समाधान वाटले। त्याच्या पाठीवरून ते प्रेमाने हात फिरवू लागले। हे सारे महाराजांचा शिष्य उद्धव व इतर लोक यांनी पाहिले। ते महाराजांना म्हणाले, महाराज हे हो काय केलत? आपणाला या गाढवाचा विटाळ झाला। सारं गंगाजळ अपवित्र झालं। आता रामेश्वराला जाण्यात काय अर्थ उरला? अगदी थोडक्यासाठी आपली सारी यात्रा वाया गेली। महाराजांच्या बरोबरीची सर्व माणसे नाराज दिसत होती। महाराज मात्र शांत होते। त्यांच्या मुखावर आनंद दिसत होता। ते म्हणाले, बाबांनो या मुक्या प्राण्याला तडफडून कसं मरू द्यायचं? मग रामेश्वरी जाऊनही आपली यात्रा पुरी कशी झाली असती? हे ऐकून एक जण पुढे येऊन धिटाईने म्हणाला, महाराज हे असं कसं म्हणता? महाराज त्याला समजावत म्हणाले, बाबा रे देव सर्वत्र आहे। कोणत्या रूपानं तो आपल्याला भेटेल हे कुणी सांगावं? या प्राण्याला पाण्याशिवाय मरू दिलं असतं तर ते देवाला तरी आवडलं असतं का? गंगाजळ पाजवून आपण त्याला जगवलं यातच आपली यात्रा सफल झाली। असे होते संत एकनाथ महाराज। म्हणूनच संत निळोबाराय म्हणतात, धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा। धन्यवाद।